नमस्कार, मी जयश्री। जयसेस रेसिपीजमध्ये आपलं खूप स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी पनीर बनवणार आहोत व हे पनीर बनवण्यासाठी मी काही साध्या व सोप्या ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे आपलं जे पनीर आहे ते एकदम सॉफ्ट बनतं। तर पनीर तयार करण्यासाठी मी येथे 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे व 1 लिंबाचा रस मी घेतलेला आहे। या रसामध्ये मी 1 चमचा पाणी ॲड केलेलं आहे। तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये आपण 1 चमचा पाणी घालून घेऊयात। पातेल्यामध्ये पाणी घातल्यामुळे जे दूध आहे ते आपलं पातेल्याला खाली लागत नाही, त्यामुळे आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। आता आपण घालून घेऊयात 1 लिटर दूध। आता हे जे दूध आहे हे आपण तापायला ठेवलेलं आहे। साधारणतः मीडियम गॅसवरती आपल्याला हे दूध तापवून घ्यायचं आहे व दूध तापवताना ते मध्ये मध्ये आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। 7 ते 8 मिनिटे झालेले आहेत, आपल्या दुधाला पहिली उकळी आलेली आहे। पहिली उकळी आली की पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थितपणे दूध हलवून घ्यायचे, दुधावर साय जमून द्यायची नाहीये। तर आपल्या दुधाला पुन्हा एकदा दुसरी उकळी आली की पुन्हा एकदा हलवून घ्यायचे व यामध्ये आपण आता लिंबाचा रस घालणार आहोत। मी येथे अगोदर 3 चमचे लिंबाचा रस घातलेला आहे। लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा हे जे दूध आहे हे व्यवस्थितपणे हलवून घ्यायचंय। आपल्याला अजून थोड्या लिंबाच्या रसाची गरज आहे, तर मी अजून 2 चमचे लिंबाचा रस घालत आहे। पुन्हा एकदा व्यवस्थितपणे हलवून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता आपलं दूध व पनीर सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे। पाण्यापासून जर पनीर सेपरेट व्हायला लागलं तर गॅस लगेच बंद करायचा, जास्त वेळ ठेवायचा नाही, त्यामुळे आपलं जे पनीर आहे ते कडक बनतं। मी अजून 1/2 चमचा लिंबाचा रस घातलेला आहे। आपलं पाणी व पनीर सेपरेट झालेलं आहे, मी गॅस बंद केलेला आहे। आता येथे मी एक भांडं घेतलेलं आहे। या भांड्यामध्ये मी पुरणाची चाळणी ठेवलेली आहे व यावरती मी येथे एक कपडा ठेवलेला आहे, व्हाईट सुती कपडा ठेवलेला आहे। या चाळणीऐवजी तुम्ही तुमच्याकडे जी असेल ती, जसे की स्टीलची चाळणी किंवा पिठाची चाळणीचा देखील वापर करू शकता। आपलं जे फाटलेलं दूध आहे ते आपण यामध्ये ओतून घेऊयात। तर ही जी चाळणी आहे ही मी दुसऱ्या पातेल्यावर ठेवत आहे, कारण की हे जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे हे आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे। तर या पाण्याचा वापर तुम्ही आपलं कणिक मळण्यासाठी किंवा भात शिजवण्यासाठी करू शकता, कारण की हे डिहायड्रेशनसाठी मदत करते, तसेच इम्युनिटी पॉवरसुद्धा वाढवते। आपलं जे पनीर आहे हे आपण थंड पाण्याने व्यवस्थितपणे धुवून घ्यायचं आहे की त्यामुळे यामध्ये जो लिंबाचा फ्लेवर आहे तो फ्लेवर नाहीसा होतो। व अशा पद्धतीने रुमाल गोळा करायचा आहे व हे पनीर जे आहे यामधील सर्व पाणी आपल्याला व्यवस्थितपणे पिळून घ्यायचं आहे। पनीरमधील पाणी जर व्यवस्थितपणे निघालं तर आपलं जे पनीर आहे ते खूप छान बनतं। आता इथे मी रुमालाची गाठ बांधलेली आहे व यावर आपल्याला काहीतरी जड असं ओझं किंवा वजन ठेवायचं आहे। मी इथे साखरेचा डबा ठेवलेला आहे। साधारणतः 30 ते 40 मिनिटे झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता आपलं पनीर तयार झालेलं आहे, सॉफ्ट असं पनीर तयार झालेलं आहे। पनीर तयार करताना शक्यतो कच्चं दूध वापरायचं आहे, ऑलरेडी तापवलेलं दूध वापरायचं नाही, कारण की त्यामध्ये जर साय असेल तर आपलं जे पनीर आहे ते ऑइली बनतं। आता हे जे पनीर आहे याचे मी पीसेस कट करून घेतलेले आहेत। पाहू शकता किती सॉफ्ट असं आपलं पनीर तयार झालेलं आहे। रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा। घरच्या घरी पनीर बनवून त्याच्या वेगवेगळ्या डिशेस तुम्ही ट्राय करू शकता। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।